सध्या राज्यात भोंग्यावरून राजकारण तापलंय. याच पार्श्वभूमीवर नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसनं महागाईच्या विरोधात भोंगा आंदोलन केलंय. शहरातील शंकरनगर चौकातील पेट्रोल पंपाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय. भोंग्यावरून राज्यात धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचं चित्र आहे. मात्र याच भोंग्यावरून महागाईचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावा या हेतून हे आंदोलन करण्यात आलंय. या विरोधात मध्ये आहे कारण की आज ज्या जनतेला हाल अपेक्षा सहन करावा लागत आहे भाजपच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून त्याच्या विरोधामध्ये म्हणून आम्ही पेट्रोल डिझेल गॅस याचा भाव कमी करण्यासाठी म्हणून या भोंग्याचं आंदोलन केलं आहे की या भोंग्याच्या माध्यमातून कमीत कमी नरेंद्र मोदी यांना आवाज जाईल. आमच्या महाराष्ट्राच्या GST चे पैसे आजपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी दिलेलं नाही. ज्या वेळेस सत्तेवर आले त्याच्या पहिले भाषण दिले होते की 50 रुपयामध्ये आम्ही डिझेल आणणार, 40 रुपयामध्ये आम्ही पेट्रोल करणार. मागे पेट्रोल पंप आहे, या पेट्रोलवाल्यांना आम्ही विचारलं जुमले बाज सरकारच्या विरोधामध्ये म्हणून आम्ही या भोंग्याचं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे नागपूर शहरामध्ये माननीय दुनेश्वरभाऊ पेठे यांच्या नेतृत्वात इथे सुरू आहे. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी जे केलेलं आहे, परंतु आम्ही जे भोंग्याचं राजकारण करतो आहे हे राजकारण आम्ही पण करतो आहे, परंतु ते जनतेच्या कामासाठी. जनता जी महागाईच्या याच्यामध्ये त्रस्त होत आहे, महागाईमध्ये जे भरडत आहे, तर त्या निमित्तानं आम्ही ह्या भोंग्याच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकारपर्यंत आवाज जाईल आणि ते देशातील जे जनता ज्या महागाईच्या त्रस्त आहे तर त्या याच्यामुळे तर त्या कमीत कमी त्यांना निजात देण्यात येईल याच्यामुळे आम्ही ह्या भोंग्याचं आज आंदोलन करत आहे. असं आहे की कालची बैठक कोविडसाठी होती, कोरोनासाठी होती आणि कोरोनावरून त्यांनी ते याच्यावर आणली तुमच्या पेट्रोल डिझेलवर. आणि पेट्रोल डिझेलवर त्यांचं म्हणणं आहे की जे गैरभाजपाई शासन आहे त्यांनी कमी करावं, परंतु आजपर्यंत जो जेव्हा डॉलरचा भाव कमी होता, जेव्हा क्रूड ऑइलचा भाव कमी होता, तेव्हाही सुद्धा 90 रुपये 80 रुपये पेट्रोल यांनी विकलं, डिझेल विकलं, तर तेव्हापर्यंत तो पैसा केंद्र शासनाने कुठे टाकला तो आधी सांगावं. जे महाराष्ट्राने काल मुख्यमंत्री यांनी बोलले की महाराष्ट्राची GST 26,500 करोड रुपये तो शिल्लक आहे ती द्यावी त्याच्यानंतर, परंतु महाराष्ट्र सरकारने यांच्यापूर्वी केंद्राच्या पूर्वीच त्यांनी निर्णय घेतला. मुद्रांक शुल्क असेल, नॅचरल गॅस असेल, याच्यावर त्यांनी आधीच सबसिडीज दिलेली आहे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.